मित्रांनो, कसे आहात सगळेजण? ऋषी फूड मंत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. तुम्ही पाठीमागे बघितलं माझ्या, तुम्हाला गेस करायला मी काहीतरी ऑप्शन देऊनच सोडतो. मी आज आलेलो आहे चटकमध्ये. काहीतरी वेगळं नाव आहे, चटक नाही बरं का, हॅशटॅग चटक. आणि हे हॅशटॅग चटक आहे वरळीला. माझ्या एका मित्रांनी मला रेफर केलं की तू इथलाही जाऊन एक रिव्ह्यू घे. आणि खरंच त्या दोन मित्रांनी हा कॉन्सेप्ट सुरू केलेला आहे. जसं तुम्ही मागे माझा एक व्हिडिओ बघितलात प्लॅटर मॅटर बॉईजचा, वसईचा, त्यात त्या तीन मुलांनी कसं लॉकडाऊननंतर त्यांचे जॉब गेले आणि त्यानंतर ते जे सर्व्हाईव्ह केलं त्यांनी, म्हणजे सगळ्याच गोष्टींमधनं, मानसिक तणाव, फायनान्शियल गोष्टी, या सगळ्याच पिरियडमधनं त्यांनी एक बळ काढून तुम्हा सगळ्यांसाठी तो कॉन्फिडन्स पण मिळाला. आणि खूप तुमच्या कमेंट्ससुद्धा आल्या की आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला. आणि त्यांच्या त्या व्हिडिओच्या प्लॅटर मॅटरच्या बॉईजमुळे खरंच लोकांना एक मोटिवेशन मिळालेलं आहे. तसाच आजचा हा चटकचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप आवडणार आहे. आणि ह्याची चटक घेण्यासाठी तुम्हाला वरळीला यावं लागणार आहे. हा जो चटकचा कॉन्सेप्ट आहे ना, विशाल आणि योगेंद्रने आणला आहे बरं का. गेले 3 महिने हे फास्ट फूड चेन तुमच्यासाठी सज्ज झालेलं आहे. चटकची जर तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या इकडे. आणि आज मी या चटकची चटक घेणार आहे. आणि मला खरंच म्हणजे काय चटक आहे त्यांच्याकडे. मी बाहेरनं जस्ट जातानाच मी त्यांचा एक बॅनर पाहिला, त्यांचा बोर्ड्स पाहिला, तर मी बघितलं बघूया काय काय आहे. थोडेसे डिलिशियस काहीतरी वेगळ्या पद्धतीचं दिसतं आहे. आणि त्यांचं नाव पण खूप सुंदर वाटलं, हॅशटॅग सेटअपला सुद्धा अकाउंट आहे. ह्यांना जर तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्ही इंस्टाला फॉलो करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक्स मेन्शन करतो आहे बरं का. विशाल आणि योगेंद्रनी ना खरंच खूप मेहनत करून त्यांचे जॉब गेले. आणि बाय प्रोफेशन विशाल हा एका क्रिएटिव्ह फील्डमधला आहे. आणि त्यांनी खरंच खूप मेहनत करून हा हॅशटॅग चटकचा कॉन्सेप्ट तुमच्यासमोर आणला आहे. हाय विशाल, तुझं पूर्ण नाव सांग ना मला. माझं नाव विशाल विजय शिंदे. चटक हे फास्ट फूड माझंच आहे आणि माझ्या मित्राचं योगेंद्रच आहे. हे वरळीमध्ये महिंद्रा टॉवरच्या बाजूलाच हे फास्ट फूड आहे. इथे तुम्ही कधी येऊ शकता, सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत. हाय योगेंद्र, तुम्ही दोघांनी हा कॉन्सेप्ट कधीपासून सुरू केला? आम्हाला हा कॉन्सेप्ट सुरू करून ऑलमोस्ट 3 महिने झाले. 3 महिने? हो, 3 महिने ऑलमोस्ट. ओके, हा कॉन्सेप्ट आणण्यामागचा काही कॉन्सेप्ट तुमचा? कॉन्सेप्ट म्हणजे ऍक्च्युली काही कारणास्तव आमच्या दोघांचे जॉब गेले असता, आम्ही थोडा विचार केला की लॉकडाऊनमध्ये काय करू शकतो वगैरे. तर मग त्या कारणास्तव आम्ही दोघांनी विचार करून, दो विचार विनिमय करून ह्या कॉन्सेप्ट कारण आम्ही फास्ट फूडची चेन चालू करायचा विचार केला. आणि तुला कसं वाटलं? तू एक क्रिएटिव्ह फील्डमधला आहेस, मी सुद्धा एका क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे, तर मी समजू शकतो. आणि हा तुमचा जो ॲम्बियन्स आहे इतका खरंच खूप मनाला मोहणार आहे. हॅशटॅग सेटअप हे नाव कसं सुचलं मला ते सांग पहिला. हे नाव आम्ही बसलेलो मित्र आणि आपण खातो, आम्ही खायलाच बसलेलो का, गाडीवरती बसलेलो खायला. हे मस्त आहे, पॉवर आहे, चटकन भेटलं पटकन, मग चटकन चटकन सगळं, मग मित्र काय चटक चटक. आणि आता लॉकडाऊनच्या आधी सगळ्यांमध्ये की हॅशटॅग खूप प्रसिद्ध होतं, म्हणून हॅशटॅग चटक असं मी नाव नवीन प्रकारे आणलं इथे. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्याला ना हॅशटॅग हे इंस्टा आणि आपल्या सोशल मीडियाने खरंच वेड लावलेलं आहे. जिथे हॅशटॅग आलं तर तिथे आपलं खूप काही फॉलोअर्स पण मिळतात आणि खूप काही किती लोकांनी त्याला फॉलो केलं आहे हेसुद्धा कळून येतं. तसंच चटकला सुद्धा खूप लोक आता फॉलो करतायत, तुम्ही सुद्धा फॉलो करा. लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. की तुझ्या चटकची स्पेशालिटी काय? ॲक्च्युली तर आमच्याकडे चटकमध्ये स्टार्टरपासून फ्रेंच फ्राईज, नगेट्स, चीजबॉलपासून ते सँडविच, बर्गर, पास्ता, मॅगी असे वेगवेगळ्या डिश भेटतात. त्यामुळे आम्ही नवीन एक डिश आणली, कुलचा. कुलचा? कुलचा म्हणजे एक नवीन डिश आहे ती आम्ही. आणि सँडविचमध्ये देखील तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ग्रिल सँडविच, चीज सँडविच, चिली चीज सँडविच, चिकन सँडविच, वेज सँडविच, वेगवेगळे सँडविच भेटतात, पनीर सँडविच देखील भेटतं. पण आमच्याकडे मी नवीन अजून ते सँडविच, महाराजा मेल्टिंग सँडविच म्हणून एक आहे, ओपन सँडविच म्हणून एक प्रकार आहे, पाणीपुरी सँडविच आहे, केक सँडविच आहे, वेज नॉनव्हेज, असे मी अजून नवीन 4-5 प्रकार सँडविचमध्ये आणले आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही तिथे आला ट्राय की तिच्या तुम्ही खरंच ट्राय करा. कुलचा एक स्पेशालिटी आहे, ती पण तुम्ही ट्राय करा. आणि आज तुम्हाला मी खास दाखवणार आहे माझी डिश, ती म्हणजे महाराजा मेल्टिंग सँडविच. महाराजा मेल्टिंग सँडविच म्हणजे अशी असं सँडविच आहे, ते सँडविच आपण एकटे खरंच खाऊ शकत नाही, दोन जण खाण्यासाठी पाहिजे. म्हणजे माझं मोठी होतं की इथे खूप आजूबाजूला कॉर्पोरेट एरियाज खूप आहेत किंवा कॉलेज बॉडीज वगैरे इथे येतात, तर ते आले, त्यांना भूक लागली असेल, तर ॲटलीस्ट बसून दोघं जण तरी खाऊ शकतील. म्हणून आम्ही ही डिश तयार केली, महाराजा मेल्टिंग सँडविच. तर ही डिशमध्ये ॲक्च्युली बघायला 12 पीस असतात,
वेगवेगळे सँडविचचे आणि ते सँडविच म्हणजे दोन माणसांसाठी खूप आहे, भरपूर आहे असं मला तरी वाटतं. दोन माणसांसाठी इनफ आहे. मित्रांनो तुम्ही बघताय म्हणजे जर हा कॅफेचा ॲम्बियन्स खरंच खूप छोटा आहे, पण खरंच इथे तीन चार चेअर्स ठेवलेल्या आहेत आणि खूप छान छान छोटे छोटे टेबल्स अरेंज केलेले आहेत त्यांनी. आणि तुम्ही जर ग्रुपनी आलात तरी हा सँडविचचा जो मेल्टिंग सँडविचचा जो कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला चाखायला भेटणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या. आपल्या सबस्क्रायबरसाठी मी त्यांना विचारणार आहे की काही ऑफर्स काही, जर आपण आपले सबस्क्रायबर्स जसं मी नेहमी सांगतोच आपले जर सबस्क्रायबर्स चॅनल पाहून आलेत तर काही स्पेशल चटकमध्ये काही ऑफर मिळेल का त्यांना, आपण त्यांना त्याच्याकडनंच विचारू. हॅशटॅग चटकमध्ये आलेलो आहोत तर ह्या हॅशटॅग चटकच्या विशालला आपण विचारूया ह्या की आपले जर सबस्क्रायबर्स इथे आले तर तू काय डिस्काउंट देऊ इच्छितोस. हाय विशाल, आता तुम्ही माझाच व्हिडिओ बघणार आहेत, व्हिडिओ तुम्ही माझ्याकडे येणार तर मी नक्कीच तुम्हाला डिस्काउंट दिलं पाहिजे हे खूप. आणि मी डिस्काउंटमुळे आता मी स्पेशल डिस्काउंट मी सांगितलं आहे तुम्हाला सांगेलच की तो काय डिस्काउंट आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघताय आपला हा जो जनरेट केलेला जो कोड आहे हा कोड जर तुम्ही इथे येऊन चटकच्या काउंटरवरती जर दाखवलात तर तुम्हाला एक स्पेशल डिस्काउंट नक्की मिळेल. आता तो डिस्काउंट काय आहे तो जरा सध्या मी गुडच ठेवणार आहे, कारण की मी तो आता मी काहीच सांगणार नाही, कारण की तुम्हाला चटक घ्यायचे ना इथे मग तुम्हाला यावंच लागणार. मग तो डिस्काउंटसुद्धा तो गुड असलेलंच बरं, कारण की त्याचीसुद्धा चटकच तुम्हाला लागणार आहे. आणि इतका अप्रतिम फास्ट फूड कॉर्नर आहे, तुम्ही लवकर या, व्हिजिट करा, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो बरं का म्हणतात ना मराठी पाऊल पडतंय पुढे, तसंच विशाल आणि योगेंद्रनी सुद्धा एक करून दाखवलं आहे. आणि मित्रांनो खरं सांगतो मराठी मुलं ही कुठेही आता कमी पडणार नाही आहेत आणि एक छान बळ मिळत आहे आणि तुम्हालासुद्धा ह्याच्यातनं एक बळ नक्कीच मिळणार आहे. आणि हा बिझनेसमध्ये उतरण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी जे लागणारं भांडवलसुद्धा आहे ना, मी म्हणेन की खरंच एक हिम्मत लागते. एक जॉब सुटला आहे कोविडच्या सिच्युएशनमध्ये, खूप लोकांचे रोजगार गेले हो मित्रांनो, पण त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा हा फास्ट फूड कॉर्नर इतकं मोठं अंपायर उभं करणं म्हणजे सुद्धा किती मोठं एक बळ लागतं ते विशाल आणि योगेंद्रनी करून दाखवलं आहे. आणि मी महाराजा मेल्टिंग सँडविचची ऑर्डर केलेली आहे, तर महाराजा मेल्टिंग सँडविच माझं आता ऑर्डर झालेलं आहे. मी तुम्ही त्याचा रिव्ह्यू पण बघणार आहात की कसं आहे आणि मी ती ते टेस्ट करून पण दाखवणार आहे. माझं महाराजा मेल्टिंग सँडविच योगेंद्र आणणार आहे. माझं महाराजा मेल्टिंग सँडविच आलेलं आहे मित्रांनो, सो यमी आणि सो डिलिशियस, माझ्या तोंडालाच बघून पाणी सुटलेलं आहे. तुम्ही बघताय सो यमी. तुम्हाला ह्याची जर चटक घ्यायची असेल ना तर तुम्ही लवकरात लवकर या. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हे एवढं मोठं सँडविच आहे ना, मी खरं सांगतो माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं आहे, पण इतकं माझ्याने नाही जाणार. तर मी विशालला बोलवणार आहे ह्याच्यामध्ये शेअर करण्यासाठी. विशाल, हाय विशाल, मला थोडीशी मदत लागणार आहे तुला शेअर करण्यासाठी. आणि मी ना टेस्ट करून सांगणार आहे की कसं झालेलं आहे हे सँडविच. मी ह्याची प्रोसेससुद्धा तुम्ही बघितलेली आहे की कशा पद्धतीने हे बनवत आहेत. आपण ट्राय करूया. विशाल प्लीज ट्राय, तुझं सँडविच आहे तुला कसं वाटतं तू सांग. सो यमी आहे मित्रांनो खरंच, अमेझिंग. महाराजा मेल्टिंग सँडविच हॅशटॅग चटकमध्ये जर तुम्हाला खायचं असेल तर लवकरात लवकर यावं लागणार आहे आणि ह्याची चटक तुम्हाला घ्यावी लागणार आहे. मित्रांनो खरंच अमेझिंग आहे, आजपर्यंत मी असं सँडविच कुठेच नाही खाल्लं आहे. बघतंय खायचं तर यायचं आहे महाराजा मेल्टिंग सँडविच. थँक्यू विशाल, तू सांग तुला कसं वाटलं तुझं सँडविच. सँडविच तर मी नेहमीच खातो, पण तुम्हाला जर सँडविचचा राजा महाराजा ट्राय करायचं या आणि सँडविचचा महाराजा ट्राय करा महाराजा मेल्टिंग सँडविच. मी वन मोर ट्राय करणार आहे. खरंच महाराजाप्रमाणे नावाप्रमाणेच तो महाराजा आहे. आणि जर तुम्ही इथे आलात ना ग्रुपमध्ये तर तुमच्यासाठी इथे इनफ आहे. तीन चार जण जरी आली ना तरी इनफ आहे, राईट ना. खूप मस्त आहे, म्हणजे तुमचं पॉकेट वाईज आणि चटक हे तुमच्या पॉकेटला पण परवडणार आहे बरं का. मी त्यांच्या सगळ्या मेनू कार्ड्सचे डिटेल्स मी स्क्रीनवरती पण बघताय तुम्ही, आणि पॉसिबल झालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मी मेन्शन करणार आहे त्यांच्या मेनू कार्ड्स. आणि ह्याच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण की येणारे पुढचे दर्जेदार व्हिडिओ तुमच्यासाठी ते सज्ज असणार आहेत आणि त्याची त्याचा लुफ्त उचलण्यासाठी तुम्हाला ते
छान प्रकारे पाहायला मिळतील। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच।